किती ऐकलं ते महत्वाचं नसतं, तुम्ही आजच्या कीर्तनातून काय घेऊन गेलात ते महत्वाचं असतं. एक सांगवाई तुमच्या लेकरू म्हणून ऐका, कीर्तनकार म्हणून नका ऐकू, तुमच्या लेकरू म्हणून ऐका. तुमच्या लेकराला भाषण शिकवा, हे विषय वेगळं आहे, भाषण शिकवा. ज्याला भाषण येतं त्याचं पोरग शाळेमध्ये बघा कसं पोपटासारखं टोटं बोलतो. बरं, भाषणाने आजपर्यंत मला सांगा, नरेंद्र मोदी साहेब भाषणाने मोठे झाले, आर.आर. पाटील साहेब भाषणाने मोठे झाले, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे भाषणाने मोठे झाले, शरदचंद्रजी पवार साहेब भाषणाने मोठे झाले, गोपीनाथरावजी मुंडे साहेब भाषणाने मोठे झाले, प्रमोदजी महाजन भाषणाने मोठे झाले. भाषण शिकले पाहिजे की नाही? यांच्याकडे वक्तृत्व होतं, वक्तृत्व, वक्तृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्व ज्या माणसाकडे असतं अशी माणसं इतिहास घडवतात. आपल्याकडे वक्तृत्व नसतं. कीर्तनात माझं कीर्तन झालं या पुकारण्यासाठी आला कार्यकर्ता, मला म्हणा हा महाराजांनी अतिशय उत्तम कीर्तन केलेलं आहे, गाववाल्याच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करू. आपल्याला कुठलं काय बोलावं, कसं बोलावं, किती बोलावं, आता तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. माझ्या बीडला भाषणाचे क्लास येतात पाटील, माझ्या बीडला भाषणाचे क्लास आहेत, मी उपयोगी शाळेत शिक्षक आहे. एक तुमच्या गाडीत बसून आलो होतो, मी तुम्हाला आठवत नसेल, खूप दिवस झाले. पा, या भाषणाच्या क्लासमध्ये मला बरेच अनुभव येतात. पप्पा, एक कार्यकर्ता माझ्या घराला मला म्हणला, महाराज तुम्ही ते भाषणाचे क्लास आहेत तुमचे, आमच्या गावात एका कार्यकर्त्याचा वाढदिवस आहे, मला भाषण लिहून द्या ना. आणि बऱ्याच ठिकाणी आता कार्यकर्त्याचे वाढदिवस पाहिले बरं का, दयानंद महाराज, युवा कार्यकर्ते, युवा कार्यकर्ता बऱ्याच गावात असे, एक एका गावात असे बरेच कार्यकर्ते, कसे खंडी खंडी, दोन दोन खंडी, त्याला काही काम नाही, ते युवा कार्यकर्ता असे असा कार्यकर्त्याचा वाढदिवस होता. ते कार्यकर्ता माझ्याकडे आला, मला आमच्या गावात एका युवा कार्यकर्त्याचा वाढदिवस आहे, भाषण द्या थोडं लिहून. मी भाषण कसं दिलं बघा, लोक म्हणतात माणसानं सोन्यासारखं असावं, मी ते लिहून दिलं बरं का असं. तुम्ही शकलो बरो कोणाच्या वाढदिवस भाषण करायला. लोक म्हणतात माणसानं सोन्यासारखं असावं, पण मी म्हणतो माणसानं सोन्यासारखं नसावं. कारण सोनं फक्त हातात राहतं, सोनं फक्त गळ्यात राहतं, सोनं फक्त तिजोरीत राहतं. म्हणून माणसानं व्हायचं झालं तर परीस व्हावं, त्याच्या संगतीत जावं, त्याचं सोनं करावं, असे परीस समान असणारे आमचे अमुक अमुक यांच्या वाढदिवसानिमित्त आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. पुन्हा काही दोन जन्माने दिले आणि त्याचं भाषण लिहून दिलेले, सगळं भाषण तुम्हाला सांगतो. काहीतरी शिल्लक ठेवा, म्हणजे क्लासला लोक तिथे येतील. आणि ते भाषण त्यानं पाठ केलं, ते भाषण केलं मी त्यानं, आणि पाठ केल्यानंतर सरपंच ते माझ्याकडे परत आलं. मला म्हणला, महाराज तुम्ही दिलेलं भाषण किती सुंदर होतं, अहो काय काळ्या आल्या त्याला, मला तर विश्वासच आला होता तुमच्याकडे आला की. असं एक काम करा, आता आमच्या गावात मुख्याध्यापक साहेबांचा निरोप आहे आणि निरोपाचं भाषण द्या ना. आता भाषण वेगळं आहे, हे भाषण थोडं खालच्या आवाजात असतं, ते भाषण मी लिहून गेलं बघा. ते भाषण कसं निरोपाचं, कोणाला वेळ पडली तर कसं करायचं बघा, त्याची सुरुवात कशी करायची. निरोपाचं भाषण थोडं खालच्या आवाजात मी भाषण लिहून दिलं. टिंबटिंबच्या आणि आमचे नाते जसे हात आणि डोळे, हाताला लागलं तर डोळ्याला पाणी येतं आणि डोळ्यातलं पाणी पुसायला पुन्हा हातालाच वर यावं लागतं, असं नातं टिंबटिंबच आणि आमचं निर्माण झालं होतं. टिंबटिंबच म्हणजे कोणाचं तुम्हाला पाठे महाग, टिंबटिंबच नाव घेते, टिंबटिंब म्हणजे त्याचा निरोप आहे, त्याचं टिंबटिंबच. आणि यांच्या निरोपाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. कार्यक्रमाच्या अध्यक्ष प्रमुख पाहुणे येऊन गेले, पुढं हे भाषण त्या त्यानं ते भाषण ठोकलं आणि ते माझ्याकडे आला. मला काय भाषण देत राहू तुम्ही, वाढदिवसाचं भाषण एवढं सुंदर झालं, निरोपाचं भाषण एवढं सुंदर झालं, आता एक काम करा महाराज, इतके भाषण पाठ करणं आम्हाला होत नाही. एकच भाषण द्या म्हणलं ते कुठं विचारलं, कॉमन भाषण, कॉमन. आणि मी कॉमन भाषण दिलं बरं का त्याला डोकं लावून, कॉमन भाषण कसं दिलं बघा, हे भाषण कुठं विजमतो, कॉमन भाषण द्यायला लागलो, त्याला दिलेलं भाषण सांगितलं. तुम्हाला चालण्यासाठी वाट असते, वाटेसाठी चालणं नसतं. चालण्यासाठी वाट असते, वाटेसाठी चालणं नसतं. उंच भराने घेणाऱ्याला आभाळाचं ओझन असतं, उंच भराने घेणाऱ्याला आभाळाचं ओझन असतं. या कार्यक्रमाची उंची पाहो असंच मला असं वाटतं. अतिशय सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. ज्यावेळेला मला या कार्यक्रमाचा मेसेज मला मिळाला त्यावेळेला मला मनातून आनंद वाटला, नाही वाटलं तरी म्हणायचं मनातून आनंद वाटला. असे कार्यक्रम होणं वेळोवेळी गरजेचं आहे. म्हणून या आनंदाच्या क्षणी या कार्यक्रमाला मी भरभरून शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भाषण भाषण कॉमन घेऊन हे जे भाषण घेऊन गेलं ना, ते मोतीच्या ठिकाणी करायला.
साक्षरूपला हिमोजुजय म्हणून तिच्या ठिकाणी सुरू केलं. चालण्यासाठी वाट असते, वाटेसाठी चालणं नसतं. उंच भाराने घेणाऱ्याला आभाराचं वजन असतं. कार्यक्रम मोतीचा आहे, अंत्यविधीचा. या कार्यक्रमाचा मेसेज जेव्हा मला मिळाला तेव्हा मला मनातून आनंद वाटणार. मी असे कार्यक्रम होणं वेळोवेळी गरजेचं आहे. म्हणून आनंदाच्या क्षणी या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो आणि थांबतो. लोकांचं किती बोलावं हे बोलणं आलं पाहिजे. म्हणून एक विनंती शेवटी जाता जाता मी तुम्हाला करणार आहे की तुमच्या लेकराला वक्तृत्वाचे धडे द्या. जिजाऊ मासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना वक्तृत्वाचे धडे दिले होते. म्हणून तनाजी एसाजी कोंडाजी तानाजी असं प्रत्येकाच्या पाठीशी जी लावलेलं असायचं. तैसे साच आणि मावाळ मितले आणि रसाळ शब्द देशे कल्लोड अमृताचे हे शब्दाचं धन त्यांच्याकडे होतं. आम्हा घरी धन शब्दांची तरंगे शब्दांची तसेच ते इतके रूप शब्दांची अमूच जीवाचे जीवन आणि शब्द वाटू धन जन लोका हे संतांकडे होतं. हे तुमच्याकडे आमच्याकडे आलं पाहिजे. हे महापुरुषांकडे होतं.